नमस्कार, मी ज्योती मंगल. इट्स मज्जाच्या या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझा आणि मुलीचा फोटो आहे. चॅट नाही केलंय पण मेसेजेस आले ते रीड केलेत. तीन नंबर ठेवायचे असेल तर ऑफकोर्स एक नंबर तर माझ्या नवऱ्याचाच असेल. एक नंबर माझ्या माहेरच्या लोकांमध्ये जर ठेवायचं असेल कोणाचा एक नंबर तर माझी बहीण, म्हणजे तिघी बहिणी आहेत, त्या तिघींमधून एकाचा कोणाचाही नंबर मी ठेवू शकते. नाही लतिकाचा करेल, तिचा आयफोन आहे ना. माझ्या नवऱ्याला कॉल केलेला आहे, त्याचा आलेला आहे, म्हणजे मुलीचा आलेला आहे आणि आता बहिणीचा मिस कॉल येऊन गेलाय, उचलला नाही. माझ्या लेकीला लावलाय. हॅलो. हा लाडो, ऐक ना. अगं माझं ना बघ ना यार, नाही होते ग, मला सुट्टीच नाही देते ते लोक. आता बघ ना, आता ते बोलतात नाही काय करू शकत, म्हणजे नाही होणार. अरे पण तू आधीच सांगितलेलं ना. सांगितलं होतं ग आधी, पण बघ ना आता काय करू. आता मग आता माझं कॅन्सल होईल होते की मनालीला यायचं. अरे तू आता तू काय करशील, मग तू आता मावशी सोबत जाशील का? कुठे? मनालीला. बच्चा पप्पा पण येत ना. हा बघ ना, मग आता नाही होते ग माझं यायचं यार. मला सांग की अटलिस्ट मग हे 4-5 दिवस तर ते करा. मग असं सांगायला सांग ना की मायरे गेली. मायरी गेली सांगायला सांगू? कोण, म्हणजे मी का म्हणजे हेमा कॅरेक्टर? हेमा ग. अच्छा हेमा. कुठे चाललो आपण तिकडे? मग काय करायचं आता? मग मी एवढी शॉपिंग वगैरे केली, मग ते आता रिटर्न करू का? टॅग पण काढून टाकले, आता रिटर्न पण नाही होणार. अच्छा ते तर आहे. आता काय नाही शकत. अरे असं सांगायला सांग ना किंवा काय इमर्जन्सी होऊन गेली तुझ्या घरी, तुझी आईची. मोठ्या मम्मीची इमर्जन्सी होऊन गेली असं? नाही कॅरेक्टर मध्ये, सिरियल मध्ये. अच्छा सिरियल मध्ये. ओके ओके ओके. हो असं मग तुला द्यायला लागला असं. अच्छा ठीक आहे, मी ट्राय करते. हो माझ्या पण स्पीकर वर आहे. तुझा फोन स्पीकर वर आहे? अगं माझा इंटरव्ह्यू चालू आहे आणि मला प्रँक करायचं होतं, तर कोणाला तरी एकाला फोन लावायचा आणि स्पीकर वर ठेवायचा होता फोन. सो म्हणून तुला फोन लावला मी. ठीक आहे चल. हा ओके चालेल. बाय बाय. तर हा होता माझा माय फोन सेगमेंट. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.